माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल चवळे. माय मराठीच्या लाखो दर्शकांसाठी आज आपण सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा श्री क्षेत्र माळेगाव इथे आहोत. आणि माळेगावची इथं विविधता आहे. इथं घोड्याचा बाजार आहे, इथं गाढवाचा बाजार आहे, इथं श्वान आहेत, इथं परत तुम्हाला वेगवेगळे जात पंचायत आहे, विविध भटक्या विमुक्तांचे मेळावे आहेत. आणि तसंच या ठिकाणी शेतकऱ्यांचे बैल किंवा जे शेतीमध्ये लागणारे प्राणी आहेत त्यांना सजवण्याचे दुकानं सुद्धा आहेत. चला आपण पाहूया. आता इथं असंच एक दुकान आहे आणि या दुकानामध्ये वेगवेगळे विक्रीचे साधन आहेत. बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? तुमचं नाव राम दशरथ बोडेवार. बरं, तुमचं गाव? गाव आतनूर. अच्छा, तर हे तुम्ही इथं काय काय विकता हे सगळं? इथं सर्व बैलाचे साहित्य विकता. घागरमळे, घुंगर. घागरमळे आहेत. घागरमळे, घुंगर, साकळ्या, घुंगर, गोंडे. हे काय आहे? घुंगर आहे छोटे. ते छोटे घुंगर आहेत. गाटा विकता. झुली विकता. झुली आहे. गोंडे, गोंडे मोठे, हांडीकट. किती वर्षापासून येतो इथं? कमीत कमी 15 वर्षापासून. किती? 15 वर्षापासून तुम्ही येतात? त्याच्या अगोदर? अगोदर नाही. अच्छा, दरवर्षी विक्री कशी असते? चांगली असते. चांगली असते. या वर्षी कसं आहे? त्रास बिलास काही नाही. ग्रामपंचायत कशाची त्रास नाही बघा साहेब. हे सगळं तुम्ही कुठून आणता का स्वतः बनवता? बनवता साहेब. तुम्ही स्वतः बनवता? म्हणजे तुम्हाला इथं येणं दरवर्षी परवडतं. यावर्षी कशी आहे यात्रा? यावर्षी आता होईल साहेब. आता तर थोडं आता तर आलो. गर्दी सुरू झाली काल. नाही नाही. ते हे काय आहे? पायातले पैंजण. अच्छा, हे बैलाच्या पायात घालायचं? बैलाच्या पायात. म्हणजे हे सगळं साधारण आहे. धन्यवाद. तिकडून पुढे आपण आणखीन जाऊया. त्या ठिकाणी जे बैल शेतीमधले काम करणारे प्राणी आहेत त्यांना सजवण्याची सगळी साधनं आहेत. मला वाटतं हे इथं श्वानाचं साधन आहे सगळे हे. अरे भाई, जरा बात करो हमसे, चॅनल के लिए बात करो. आइए, तुम आते क्या? ये पकड़ो हाथ में. अच्छा, आपका नाम क्या है? मेरा नाम दानिश खान. अच्छा, कहाँ से आए आप? हम ग्वालियर. ग्वालियर से आइए. क्या क्या चीजें बेचते हैं आप? ये कुत्ते का सामान है. सब कुत्ते का सामान है. इसको क्या क्या कहेंगे? इसको क्या बोलते हैं? कुत्ते का गले का पट्टा है ये. हाँ हाँ. ये बॉडी बेल्ट है. हाँ. कमर पे बनता है, छाती पे आ जाता है. अच्छा. ये सांकर है. अच्छा जी. सांकर लगाने का है जी. इसमें ये लगा देते हैं. अच्छा, क्या कीमत होती है इसकी? इसकी 100 रुपए. इससे छोटा है वो 80 रुपए का है, 50 रुपए का है. ये बेचना चाहे तो आप कितने में बेचते हैं? हम इसको 100 रुपए का बताते हैं. हाँ. कम ज्यादा 10-20 रुपए कम ज्यादा करके देते हैं. सालों से आते हैं आप यहाँ? हम यहाँ कम से कम 10 साल से आ रहे हैं. व्यापार व्यापार तो अच्छा है, पर इस साल थोड़ा मिला हल्का है. अकाल है. हाँ. ये कितने का? यहाँ की लोकल पुलिस या लोगों का सहयोग रहता है? सहयोग रहता है. नहीं रहता है. रहता है. आप समाधान है? हाँ. एक निकाल बेटा ये फट करके. और ये कितने की होती है? कुछ जने आते भी हैं, कुछ ऐसा भी होता है कि 100 में एक आध आदमी जैसा भी आ जाता है. ऐसी ऐसा कोई तकलीफ नहीं है. आप समाधान है? अरे या ठिकाणी पुन्हा इथं खूप चांगलं साहित्य आहे, आपण पाहूया. मामा एक मिनिट इकड्या. हे घ्या, एक माहिती विचारलो आलो. सांगा तुम्ही, तुमचं नाव काय? मांगीलाल. मांगीलाल जी. कहाँ से आए आप? राजस्थान से. भाव जी, आप राजस्थान से आते? जी जी जी. जालौर जिला. जालौर. क्या बेच रहे हैं आप? ये घोड़े का सामान है भाव जी. सब घोड़े का? इसको ये घुंगरू है, घोड़े का पायल का. घोड़े का पायल का? ये घोड़े का बताइए सामान जरा. ये लगाम बेचते हैं भाव जी. लगाम? हाँ. अच्छा, ये लगाम ये मुँह में रहता है घोड़े? हाँ, ये मुँह में रहता है. इतना ये छाले वाला रहता है? नहीं, ये छाला वाला नहीं, ये इससे ज्यादा तेज वाला रहता है. अच्छा, ये ज्यादा तेज रहता है भाव. अरे बाप रे. और दूसरी चीज क्या है? दूसरी चीज घोड़ी के लिए ये बेल्ट गले का भाव जी. हाँ. और ये भाग बेचते है उसकी. अच्छा. और ये नाल? हाँ, ये नाल बेचते है, पुराने नाल भाव जी. कितने सालों से आते हो आप? भाव जी मेरे को कम से कम 20 साल हो गया यहाँ पे. कैसे बिक रही है व्यापार? ठीक है भाव जी. कुछ तकलीफ? कोई तकलीफ नहीं भाव जी. यहाँ के लोकल के लोग? नहीं 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 नहीं, कोई तकलीफ नहीं भाव जी. ये नाल? हाँ, सब सहयोग करते. नाल कितने की रहती है भाव जी? 51 रुपए की बेचते हैं हम. 51 रुपए बेचते हैं. इसमें नई पुरानी ऐसा कुछ रहे? नहीं नहीं बाबू जी, ये नई नहीं, ये मतलब कुछ की हुई है, मतलब निकली हुई है. भारत के कई साल में मेलों में जाते होंगे? हाँ बाबू जी. बालोतरा यहाँ क्या फर्क दिखता है आपको? बाबू जी यहाँ पे हर आइटम भी दिखता है.
हर आइटम ले आओ। लोग अच्छे हैं? हाँ लोग बढ़िया। अच्छा और एक बात हम दो, और एक बात मैं आपसे पूछना चाहता हूँ, आप बहुत से घोड़े के व्यापारी मेले में जाते हैं, तो ये यहाँ का मेला कैसा है घोड़ों का? ये यहाँ का सारंगखेड़ा ठीक है, दोनों ठीक है। कहाँ पे रहता है दूसरा? सारंगखेड़ा। सारंगखेड़ा जी, सारंगखेड़ा वो भी इसमें होता है। तो इतना ही बड़ा रहता है? इतना ही बड़ा। अच्छा बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए। और अब हम आगे चलते हैं, यहाँ पे इतना आता है घुंगरा चमाड़ा। मामा इकड़िया तुम्हें दो मिनट बोलो अपन। मामा कुठले तुम्हें? धरा आता धरा आवाज येते ह्याला काहीच नाही। कुठले तुम्हें? केज तालुका। हा केज तालुका। अच्छा हे काय घेऊ लागलात तुम्ही? बैलांसाठी। हे घुंगराच्या माळा आहेत का? गोळ्यासाठी। बर बर। तर केज तालुक्यातून तुम्ही इथं आलात, झालं का जत्रा फिरणं सगळी? राहिली ना, निमित्त झाली फिरणं, अर्धी झाली फिरणं, अर्धी निमित्त झाली। तर जाताना हे घेऊन जाणार आहे? घेऊन जाणे, आपला घोडा आहे। अच्छा घोड्यासाठी घोडा घेऊन आलात का? आपली राहुटी आहे। बर बर, धन्यवाद। तुम्ही बोला इकडे हे धरा, तुमचं नाव काय? माझं नाव प्रवीण किसन शिरभाऊ। हा प्रवीण किसन शिरभाऊ। अच्छा गाव? गाव मोप, तालुका रिसोर्ट, जिल्हा वाशिम। जिल्हा वाशिम हून येतात? दरवर्षी येतात का तुम्ही? दरवर्षी येतो। अच्छा तुम्ही काय काय विकता सांगा जरा आम्हाला। काय आहे? गारमाळी बैलाची हे साखळी सोने तिकडची साखळी आहे। पुन्हा दुसरं काय? घंट्या वगैरे सर्व माल आहे। हा घंट्या आहेत, सर्व आहे, सर्व घंट्या आहेत। ते खाली गळे कार्यक्रम आलो स्वतः आम्ही। तुम्ही बनवता स्वतः? स्वतः कार्यक्रम आमचा। अच्छा आणि दर वर्षापासून येत आहे? दोन तीन वर्ष आली। आता कसं आहे इथली विक्री वगैरे? बरी आहे। इथल्या लोकांचं स्थानिक सहकार्य चांगलं आहे? काही तकलीफ नाही? काही तकलीफ येत जरा बरं आहे। येतात काही काही? चालत ठीक आहे, चालतंय। राम राम मामा। हे धरा इथं नाव सांगा तुमचं? माझं सुळे हनुमंत सुभाषराव, हे हळे अंडरगुळी। अच्छा कोवडीची माळ, मोरकी, वड्याचे कंटे, मटाटी कवड्या, कवड्या कवड्या आहेत, पायातले चाळ। अच्छा किती वर्षापासून येत आहे इथं? मी आता 22 वर्ष झालाय। कशी आहे विक्री? समाधानकारक आहे। सहकार्य मिळते पोलीस 100%? धन्यवाद। बरं बरं, तुमचं गाव कोणतं म्हणलो? माझं हळे अंडरगुळी। आम्ही तुमच्याच गावाकडले, आमचं गाव। आता पुढे जाऊया आपण या ठिकाणी, या ठिकाणी काय आहे बघू, त्या ठिकाणी जाऊत राजा भाऊ आपण। हे दुकान आपका आहे क्या? यहाँ थोडा बात करना है आपसे। हा मराठी। नाव सांग। समाधान अशोक सुट्टे, लोणार, बुलडा। हा बुलडाणा। काय काय विकली जात आपल्याकडे? हे सगळं घागरमाळी बैलाला, कवडीच्या माळी, हे कवडीच्या माळी, कवडीच्या माळी बैलाला, चैन आहे, साकळ्या, हा साकळे बैलाला, पिवळ पितळाचा असतो? हा पितळाचा आहे, पितळाचा। तुम्ही स्वतः बनवता का कुठून खरेदी? नाही हे घुंगरू येते दिल्लीहून, बेल्ट आम्ही स्वतः बनवतो। तुम्ही बोला नाही का आपल्याकडे? जुली पण आहे ना? काय आहे? बर कशी असते इथली विक्री? विक्री बरी असते ना, चांगली। हा चांगली। हा धन्यवाद। आता या ठिकाणी पुन्हा पाहूया घोड्याचं, घोड्यासाठीचा हा बाजार दिसू लागला। कोण आहे यहाँ पर? कोण आहे यहाँ पर मालिक? कोण आहे भाई साहब? एक मिनिट इधर बात करना है चैनल के लिए, काम में है क्या? अच्छा कोई बात नहीं, चलो। या ठिकाणी आता पुढे आणखी खूप गर्दी पडलेली आहे इथं पाहूत, खूप मोठा बाजार आहे हा। हा तुमचं दुकान आहे का? हे थोडं विचारायचं, बोला की आम्हाला। हा घ्या, हे आवाज येते ना, इथं धरा, इथं धरा। हा तर नाव काय तुमचं? आशिष उडतेवार। आशिष उडतेवार। आशिष गाव हळी। हळी आणखीन एक हळीची, इकडे हळीचे खूप दुकान आहेत। हा 6 दुकान आहेत हळीची। बर बर। आम्ही मोरक्या, घागरमाळी, साकळ्या, चैन। किती वर्षापासून येत आहे? आम्ही 15 वर्ष झाले येतो। हा चांगली आहे। सहकार्य? हा सहकार्य पण चांगलं आहे। धन्यवाद। पुढे आता इथून पुढे जाऊया, इथं आणखीन हे सुद्धा चांगलं या ठिकाणी दिसू लागलंय। नमस्कार। हा सर नमस्कार। तुमचं नाव काय?
आमचं नाव आहे अंकुश सकाराम इंगोले, बाजार आहे बदनापूर तालुका जिल्हा जालना। जालन्याहून इथं आलात? जालन्याहून। तर काय काय विकता तुम्ही इथे? नागरमाळ, घुंगरा, गाठ्या, हे सगळं तुम्ही इथं बनवता का? स्वतः बनतो। आणि घुंगरा वगैरे कुठून घेऊन येतात तुम्ही? हे आमच्याकडे आमच्याकडे बनवतो स्वतः। तुम्ही स्वतःच बनवतात घुंगरा सगळं? हे स्वतःच बनवतात? स्वतः करतो। आता तुम्ही मग इथं दरवर्षी विक्री कशी असते? म्हणजे हे समजा 1500 रुपये लाईक येतो जोडी। नाही नाही तसं नाही म्हणलो मी, दरवर्षी सगळी विक्री कशी असते? साधारण चांगली राहते। नंबर एक ची सहकार्य मिळतो? सहकार्य भेटतो, भेटतो सहकार 100%। किती वर्षापासून येतात? आम्ही 10 वर्षापासून। धन्यवाद। नाम क्या है? आजम खान। आजम खान कहाँ से आए आप? एमपी से। एमपी से आते हैं। तो ये कौन सा सामान बेचते हैं आप? ये घोड़े का साज है, ऊंट का साज है। पूरा घोड़े का सामान है जी? घोड़े का ये नाम लगाम है? लगाम है। ये क्या क्या नाम बोले, इसको क्या बोलते हैं? ये रिकाब। हाँ ये लगाम। हाँ ये मोरकी। हाँ ये गले के पट्टे, गले का हार। ये आप खुद बनाते हैं कहीं से? नहीं रेडीमेड आता है। अच्छा ये झूल है क्या, ये घोड़े पे डालने का है क्या? साज है। साज बोलते साज। 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 अच्छा ये अच्छी बिक्री होती है क्या हर साल? हाँ। कितने सालों से आते हैं? अब की बार थोड़ा डाउन है। इस साल थोड़ा 20 साल हो गए। 20 साल? इस साल थोड़ा कम है व्यापार? इस साल डाउन है। हो जाएगा, अभी 2-4 दिन है अभी। अभी देखो क्या होता है। इस साल बहुत बहुत धन्यवाद। तर आपण पाहिलं हे बैलांसाठी घोड्यांसाठी जे सगळे सजावटीचं सामान, त्यांना लागणारी नाल, बेल्ट, पट्टे, हे सगळं साहित्य पाहिलं। दाखवत बसलं तर खूप वेळ होईल, पण आणखीन आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी पाहू माळेगावमधलं जी, आणि तोपर्यंत मी आपली रजा घेतो। धन्यवाद, नमस्कार।